आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत खंडणीची मागणी करत हत्या करण्याची धमकी देण्याचा प्रकार, तिघा जणांना पोलिसांनी केली अटक. इचलकरंजी येथील व्यावसायिक सौ अश्विनी ओझा यांच्या कारखान्यातील कामगारास 5 लाखाची खंडणी मागत तुझा आणि तुझ्या मालकाचा खून करण्यात येईल अशी धमकी दिल्याप्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. वीज वितरणच्या मोठ्या विद्युत प्रवाहाच्या तारा असणारा हा टिपी मुख्य रस्त्यावर आहे. या भागात नेहमीच नागरिकांची युवकांची वर्दळ असते. मोठी वाहतूक आणि रस्त्यावर वाहनांचे पार्किंगही असते. मात्र गेल्या अनेक दिवसापासून या डीपीवर झाडा झुडपांनी मोठा विळखा घातला आहे. त्यामुळे या परिसरात शॉर्ट सर्किट होऊन मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून या डीपीस झाडा झुडपांच्या विळख्यातून सोडवावं अशी मागणी होत आहे. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.